क्षुल्लक कारणावरून जाळून खून एक आरोपी ताब्यात. अतिरिक्त पोलीस अधीक्षक पनसरे यांनी घेतली घटनास्थळी धाव. सेलू तालुक्यातील वारू रोडवरील मौजे ब्राह्मणगाव येथे कॅनल कॅम्प जवळ 15 जून रोजी सकाळी 9:30 वाजता सतीश बरसाले वय 35 यांचा शेजाऱ्यांसोबत नाली काढण्यावरून वाद झाला होता. यावेळी गावातील नागरिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला होता, परंतु आज सकाळी सतीश स्वतःचे ट्रॅक्टर घेऊन जात असताना सेलू ते वालुरा रोडवरील काशीनाथ खोसे, उद्धव खोसे, जीवन खोसे, राजा खोसे व इतर 5 ते 6 जणांनी ट्रॅक्टर अडवून त्यांना मारहाण केली व त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. सदर घटनेची माहिती गावात कळताच सेलू पोलीस निरीक्षक संदीप पानशेळके यांनी सोबत ताफा घेऊन तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा व पाहणी केली. तसेच वालूर ते सेलू रोडवर 2 ते 3 तास वाहतूक ठप्प झाली होती. तसंच नेमकं कारण काय समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहेत. सतीश बरसाले यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुली, 1 मुलगा असा परिवार आहे. घटनेने सेलू तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान घटनेतील एका आरोपीला अटक करण्यात आली. तसेच परभणी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक पानसरे यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन घटनेतील आरोपीस तत्काळ ताब्यात घेण्यात येईल असेही सांगितले. सेलू विशेष रिपोर्टर अब्रार बेग. बोला, काय घडलं आजच्या घटनेत? काय पाहिलं तुम्ही घटनेत? तुम्ही कोण आहे? त्यांच्या मुलाचे आई आहेत का? तुमचं नाव सांगा. हा सांगा, काय मुलगा? हा, घेऊन चालला. कधी? सकाळी. किती वाजता? 8-9 वाजले. हा बोला बोला. त्या टायमाला मालकाची मेरी घुमी गेली. माझा भाऊ गेला येड्याला वावरात शेतात. ते मागरायला ट्रॅक्टर आणा गेलं. परत मग गेला सगळ्या जणांना 5-6 जण आडविलं, रोडच्या खाली ओढून मारलं आणि ते टेस्टर ओढून 15 लिटरची कॅन्डी दिली माझ्या राजाच्या अंगावर. अच्छा, कोण लागली? त्याच्यात खोशाच्या मुलाईन सगळे सगळेच होते. ते तुम्ही पाहिले घडवल्या पाहिले? तुम्ही कोण सांगा? तुम्ही कोण मेहताचं कोण बायको आहे का? तुम्ही काय पाहिलं? अक्षरशः तुम्ही काय पाहिलं सांगा. मारली. अच्छा, मग ती आलो होती त्याच्या हाताला पळाली, येऊ लागली कॅन्ट्रीची काळी लावून अशी पळाली. सर राहिलाय ना. किती जण होते अंदाज? 10-12 जण होते. कोणी ओळखीचे? कोणी ओळखीचे? ओळखीचे कोणी? ना कोणी सांगा. कोणाचं नाव माहित आहे? उद्धव, जीवन, ते राजा. इतके जण होते. किती होते? एकूण किती जण होते? 2-4 इतके. 6 जण. बरं बरं.